पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या पाठोपाठ चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनाने राज्यातील लोकसभेच्या 2 जागा रिक्त झाल्या आहेत। भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना असे सर्व पक्ष संभाव्य पोटनिवडणुकीसाठी तयारी करत आहेत। दरम्यान वर्षभरावर आलेली सार्वत्रिक निवडणूक लक्षात घेता भाजप विरोधात जनमत असल्याने या पोटनिवडणुकीत दगाफटका झालाच तर त्याचा परिणाम पुढच्या सार्वत्रिक निवडणुकीवर होऊ शकतो। भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी त्याबाबत विचार करून पोटनिवडणुका घेऊच नये असा सूर लावला आहे। लोकसभा अथवा विधानसभेची जागा रिक्त झाल्यावर ही जागा भरण्याकरिता 6 महिन्यांमध्ये पोटनिवडणूक घेण्याची लोकप्रतिनिधी कायद्यात तरतूद आहे। फक्त 2 गोष्टींसाठी त्याला अपवाद केला जाऊ शकतो। लोकसभा वा विधानसभेची मुदत संपण्यास 1 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक असणे। दुसरा अपवाद हा केंद्र सरकारबरोबर सल्ला मसलतीनंतर पोटनिवडणूक 6 महिन्यांत घेणे शक्य नाही याची निवडणूक आयोगाला खात्री पटणे। यात युद्धजन्य परिस्थिती, रोगराई, नैसर्गिक आपत्ती, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती या कारणांमुळे पोटनिवडणूक पुढे ढकलण्याची तरतूद आहे। विद्यमान 17व्या लोकसभेची मुदत 16 जून 2024 संपत आहे। धानोरकर यांचे 30 मे रोजी निधन झाल्याने लोकसभेची मुदत संपण्यास 1 वर्ष 18 दिवस शिल्लक आहेत। याचाच अर्थ 1 वर्षाच्या कालावधीपर्यंत 18 दिवस अधिक होतात। पुण्याची जागा 29 मार्चला रिक्त झाली, यामुळे 29 सप्टेंबर पर्यंत पोटनिवडणूक होणे आवश्यक आहे। केंद्र सरकारबरोबर सल्ला मसलतीनंतर पोटनिवडणुका 6 महिन्यांच्या कालावधीत घेणे शक्य नाही असे निवडणूक आयोगाचे मत झाल्यास पोटनिवडणुका टळू शकतील। पुण्यात पोटनिवडणूक होऊच नये अशी भाजपची इच्छा आहे, कारण पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघ पोटनिवडणुकीत भाजपचा महाआघाडीकडून दारुण पराभव झाला होता। त्या निकालानंतर महाआघाडीचा आत्मविश्वास दुणावला आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी मिळून लोकसभेची तयारी सुरू केली आहे। अनेक सर्वेक्षणांचे अंदाज हे भाजपच्या विरोधात आहेत। महाआघाडी मनापासून एकास एक अशी भाजप विरोधात लढलीच तर 48 पैकी केवळ 10 जागा मिळू शकतात। महाआघाडीला 36 ते 38 जागा मिळतील असा अंदाज समोर आला आहे। अनेक संस्था, संघटनांचे सर्वेक्षण हे भाजपच्या विरोधातील असल्याने लोकसभा पोटनिवडणूक घेण्याचे धाडस भाजपमध्ये नाही। महापालिका तसेच जिल्हा परिषदांची मुदत संपून 1.5 वर्ष होत आली, मात्र तिथेही निवडणूक टाळण्याकडेच भाजपचा कल दिसून आला। लोकसभा आणि विधानसभा एकत्र झाल्यास तर त्याचाही फायदा सर्वाधिक महाआघाडीला होईल असेही लक्षात आले। विरोधी वातावरण पाहून पुणे चंद्रपूर लोकसभा निवडणूक घेण्याचे धाडस भाजप करणार नाही असेही सांगण्यात आले।